ओळव्या मॅचच्या दिशेने टाईमसुद्धा आम्ही थोडंसं मॅच करणार आहोत पहिला चेंडू जसा पडेल लक्षात घ्या कारण की थोडंसं वेळ उशीर झालं काल इतक्याला मॅच सुरू झाली होती सात वाजून एकोणचाळीस मिनटं विरेन मात्रे प्रतिष्ठान जय वाकेश्वर देसाई टीम देसाई गाव म्हटलं तर हे गाव भरपूर चर्चेत आहेत मुरेश्वर पाटील यांच्या टीमने आपण पाहिलं तर रायगडमध्ये सुद्धा ज बोरपाडा सुद्धा जबरदस्त खेळ करतात ती नाईट स्पर्धा जिंकले सामनेला सुरुवात करायची आहे सात वाजून बरोबर एकोणचाळीस मिनटं लक्षात घ्या आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल पेठाली आणि धानसर आपणही लक्षात घ्या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडला दोन्ही कॅप्टन उपस्थित नसले तर चेंडूची चे पॅनल्टी तुम्हाला लागेल लक्षात घ्या तिसरी मॅच गौरीपाडा विरुद्ध कोटकरी इलेवन इनामपुरी तिसरी मॅच द्विषा इलेव्हन आर एम इलेवन सोनारपाडा आणि बामाली पहिलाच चेंडू आपण पाहतो आहे सात वाजून एकोणचाळीस मिनटांनी पहिला चेंडू पडला एक रन्स पूर्ण आले दुसऱ्या धावेचा सा प्रयत्न चालू आहे हो दोन धावा इथे पूर्ण आले आहेत गोलंदाज रितेशला तुम्ही पाहतायत पहिल्या चेंडूवरती नितेशने सन्मान दिला चेंडूला दोन धावेने त्याने खातो घडलाय जिथे माध्यमातून ही स्पर्धा कवर केल्या रितेश बोर्ड विकेट पुन्हा सॉफ्टवेनचा वापर केलाय हलक्या के हाताने खेळताय डीप मध्ये आहेत हितेश तिथे आहेत तुम्ही दुसरी धाव मिळणार नाहीये ना सिंगलने तीन वरती धावसंख्या पोहोचली आहे दादा पाटील यांचा जो कटआउट तुम्ही बांधत आमच्या कॉमेंट बॉक्सच्या बाजूला आणि समोरसुद्धा आहे आणि त्या बॅनरला डायरेक्ट हिट करतोय कोणताही फलंदाज तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक विभाग प्रमुख सुभाष पाटील साहेबांकडे एक हजार रुपयाचं कॅश प्राईज त्या खेळाडूला दिलं जाईल अप्रतिम स्पर्धा आणि एक वर्ष डे फॉर्मॅट या स्पर्धेचं आपण करण पाहिलं आता मात्र नाईटमध्ये पहिलं पर्व पाहतोय मागच्याच वर्षी डिक्लेअर केलं होतं की पुढच्या वर्षी ही स्पर्धा नाईट फॉर्मेटमध्ये होणार आहे हा चांगला चेंडू होता आम्ही दिशेने त्या क्षेत्रक्षक वेगाने आले विकास पाटील एक सिंगल मेल सिंगलने खातो घडलं तिथे फलंदाज संदेशचं दौ संख्य चार पहिलीच मॅच मी पाहत आहेत आज या स्पर्धेची तिसरी रात्र आहे यानंतर पेठाली विरुद्ध धानसर तिसऱ्या मॅचमध्ये गौरीपाडा विरुद्ध इनामपुरी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि चौथ्या मॅचमध्ये त्विशा इलेवन सोनारपाडा विरुद्ध बामाली अपील स्ट्रॉंग होत एक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतोय डॉट बॉलची ते समाप्त आले चार रितेश ते फेकलेत चौथ्या मॅचमध्ये थोडस फेर बदल आहे तिशा इलेम्हन सोनापाडा विरुद्ध गावदेवी बुर्दुल फटका चांगलाय चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिडविकेटच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर आजच्या रात्रीतला पहिला षटकार नितेश पाटीलच्या बॅटमधून चांगलं होतं नितेश पाटील सतीश पाटील स्मृती चषक या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये मालिका बाईक सुद्धा या खेळाडूने डे फॉर्मॅटमध्ये पटकावलेली आहे सुरुवातीला तुम्हाला दोन चेंडू चॉईस करायचे लक्षात घ्या दोन्ही टीम लवसंख्या अंकामध्ये आपल्या पाहायला मिळते दहा वरती पोहोचले पहिल्या फेरीतील शेवटची मॅच त्रिशा इलेव्हन सोनारपाडा विरुद्ध बुरदुल अशी मॅच असणार आहे थोडस फेरबद्दल आपण करतोय दहा धाबा धापल कधी लागलेत नितेशने चार चेंडू खूप सुंदर टाकले होते मात्र पाचव्या चेंडू अखेर षटकार आला नितेश पाटीलच्या बॅटमधून राईट मोर फटका चांगला आहे टायमिंग झालं नाहीये नितेश वेगाने धावतायत आणि एक सुंदर झेल टिपला ने अखेर नितेश पाटीलचा डाव संपलाय पहिला धक्का दहा वरती जन मन टीमला नितेश पाटील बॅक टू द फॅव्हिलेन

स्वर्गीय दादा पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस सह आयोजक जनमान क्रिकेट संघ नेजे आणि नी प्रमुख आयोजक विभाग प्रमुख सुभाषजी पाटील साहेब राजेशजी पाटील दत्ताजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य विजयजी पाटील सुजय सतीश पाटील या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ निजे प्रवीण मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी पावर प्लेचं दुसरं षटक आहे शॉर्ट मॅन आहे शॉर्ट फाईन लेग आहे पॉईंटला प्रवीण पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल ची समाप्ती होते ऍक्शन रिप्ले आपण बघूया आपल्या टीव्ही व्ही स्क्रीन वरती डॉकऱ्याचे फलंदाजे संदेशला इथे भेट केले मुरेश्वर पाटील ए मागे मास्टर माइंड खेळाडू लो फुल टॉस बॉल होता मिड विकेटच्या दिशेने येत आहे क्षेत्रेशे डीप वेगाने आले एकदा पूर्ण आले दुसरीचा प्रयत्न चालू रन रनआउट चा धोका आहे केतनला गरज होती का हा प्रश्न जरूर आता खेळाडू कक्षामध्ये विचारला जाईल फलंदाज रन रनआउटच्या स्वरूपात बाद अखोली केतनने सिंगल आली होती दुसरीचा प्रयत्न त्याने केला विशाल पवार सुद्धा संघामध्ये नाही आहेत जे नेहमी सलामीला येतात त्यामुळे केतनला थांबणं गरजेचं होतं या मॅचमध्ये कारण एक रन्स झाली होती ऑलरेडी दुसरी होणारच नाही आहे आणि फिल्डिंगसुद्धा रितेशने चांगली दा दाखवली आहे अकरावरती दुसरा धक्का लागला जर्मननी जे टीमला आजच्या रात्रीतली पहिली मॅच इनिंग मध्ये टॉस होईल पेठाली विरुद्ध धानसर दोन्ही टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे हे हेमंत यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय पेठाली इथेही चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक डीपमध्ये झेलची शक्यता आहे झेल ड्रॉप झालाय थोडासा कठीण होता झेल ज्युनियर नितीन पाटील तिथे होते प्रयत्न चांगले केले त्यांनी धावत डीपमधनं वेगाने येणं झेल जजमेंट करणं आणि बऱ्याच वेळा चेंडू विसळतो हातामधनं बारा धाबा दाबल करते प्ले 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 बारा धावातापलकवती एकशे रिप्ले आपल्या टी व्ही स्क्रीनवरती प्रयत्न खूप चांगले केले होते आता दुसरी रनही मिळाली नाहीये एकच रन इथे मिळाले बारा धावात आपलकवती झाले सुरुवात चांगली केली होती नितेशच्या बॅटमध्ये एक षटकार तुम्ही पाहिला मग आता प्रवीण चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला झेलची शक्यता आहे चूक होणार नाहीये प्रवीणच्या खात्यामध्ये विकेट मिळाली आहे फलंदाज बाद होईल सचिन पाटील शून्य बाद कौतुक करेल तिसऱ्या रात्रीमध्ये खूप चांगली सेटिंग त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते खूप चांगले संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी सुद्धा अधिक स्वागत किला मैदान यावं लागले संघ अडचणीत सापडलाय पहिल्या षटकात दहा रन्स होत्या त्यानंतर इतिहासचा विकेट मिळाला आणि तिथून एक ऊर्जा मिळाली विरेन म्हात्रे टीमला विरेन मात्रे हे नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेले रवी मात्रे यांचे बंधुराज आज आपल्यामध्ये नाहीयेत मात्र त्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्वी श्रद्धांजली सुद्धा आपण वाहिली रिची मात्रे असतील रंजीत मात्रे असतील उमेश भोईरे ना पटल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये हो आला होता फायनल ला क्षेत्ररक्षक आहेत रनआउट चा धोका आहे अपील स्ट्रॉंग आहे ज्युनियर नितीन लांबलाच सांगते की फुलंदाज कदाचित बाद आहे कारण डायरेक्ट हिट झालाय हा ॲक्शन रिप्ले आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आता पाहायला मिळतोय विकीस सुरुवातीला धावले त्यानंतर थोडेसे ते मागे येत आहेत मुरेश्वरी मागे आले आहेत डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आहे आणि बघायचं आता ॲक्झॅक्ट काय घडलं आहे मैदानामध्ये फलंदाज ओ यू टी आऊट रनआउटच्या स्वरूपात वर्ती एक कर... दहा वरती पहिला धक्का लागला नितेशने सुरुवात चांगली करून या षटकात दोन फलंदाज रनआउट झाले केतन रनआउट झालेत विकी पॉवर रनआउट झाले एक फलंदाज सचिन पाटील झेलच्या सुरुवात बाद झाला बारावरती चार विकेट गेलेत खाली शेवटची मॅच आपण पाहिली आगासन विरुद्ध वडोली बी आगासन जेव्हा एक्कावन्न धावांचा चेस केलं होता त्यांचे बारावरती पाच ते सहा विकेट गेले होते आता बॅटिंग करण्यासाठी स्वतः कॅप्टन आले संतोष पाटील आले बॅटिंग करण्यासाठी बारावरती चार विकेट दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे त्याला थोडंसं फास्ट खेळायचे पेठाली टीम आणि धानसर टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा चेंडू पडल्यानंतर आत्महत्याला मात्र त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने फिल्डिंग चांगली झाली होती मात्र अखीर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चार धावांसाठी चौकार लावायची विरेन मात्रे प्रतिष्ठान जय बागेश्वर देसाई टीम ही सूचना आपल्यासाठी आहे सोळा रन झाले चार विकेट गेले संतोषने चौकाराने खातो उघडले या मॅच मध्ये अठरा चेंडूचा अजूनही अजून खेळ शिल्लक आहे इथून अजूनही काही बिघडला नाहीये जर्मन जर्मनिजे टीमचं इथून अठरा मध्ये तीस पस्तीस धावा आल्या तर पन्नास प्लस जाऊ शकतो या मॅच मध्ये पन्नास प्लस धावा या क्रीडांमध्ये चांगल्या धावा आहेत करण कान सुद्धा सातत्याने विचारतात की आमचे डीजे ऑपरेटर कोण आहेत त्यांचं कौतुक त्यांनी केलेलं आहे खूप चांगली सेटिंग या स्पर्धेच्या माध्यमातून तीन रात्रीमध्ये बाळूपाटे यांनी कौतुक केलं पहिल्या दिवसात कुणाल या आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला काल प्रथमेश ठाकूर सुद्धा आमच्या सोबत होते दोन षटका सोळा जाबा भा। भावेश आलेत तिसरं षटक घेऊन ओम साई साऊंड आपण पाहतोय रोहिंजन काय सेटिंग आहे प्रवीण आणि सागर यांचे आम्ही कौतुक करू पहिला चेंडू डॉट आलाय भावेश भुईर सुद्धा चांगला गोलंदाज आहे भरपूर वेळा त्याची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे सोळावरती चार विकेट आहेत भावेशने पहिला चेंडू डॉट टाकलाय रोहिंजन संघ सुद्धा एक चांगला संघ टेनिस बॉल क्रिकेट मध्ये फुल टॉस होता पंचाने नो बॉल घोषित केलाय चेंडू हवेत आहे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत मात्र नो बॉल आहे अरे प्रवीणला हे माहिती नो बॉल आहे ते लगेच सांगतात की एक्झॅक्टली चेंडू तुने कशा प्रकारे रिलीज केला थोडंसं वॉर्मअप करणं गरजेचं कर आहे वन प्लस वन दोन धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल फ्रीटचा बॉल असेल अठरा रन झालेत कोणत्या ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता नक्कीच थोडंसं वर्कआउट बॉडी तुमची फ्री करणं गरजेचं असतं ते कदाचित केलं नसेल भावेशने त्यामुळे हा भीमर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला धावसंख्या अठरा चार विकेट गेले जर्मनिजी टीमचे पन्नास प्लस काही करून जायचे या मॅचमध्ये जर्मनिजी टीमला हा प्रयत्न आता कॅप्टन संतोष पाटील आणि संदेश पाटीलला करायचे फ्रीटचा बॉल फ्रीट बॉल होता त्याला पाठवून दिलाय मिडविकेटच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर सिक्सार. सहा चला फिल्डिंग लावायची देसाई टीम प्लीज थोडंसं कधी करा चोवीस धावा झालेत जा वेळ जास्त वाया नको आहे आधीच सामने थोडेसे उशिरा सुरू झालेत या सूचना मी वारंवार देतोय दे। भावेश गोलंदाजी मार्कवर हा चेंडू अपस्टमच्या थोडासा बाहेर होता प्रसाद ससरबुद्धे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आला एकने धावसंख्या पुढे सरकली पंचवीस वरती आता धावा येत आहेत विकेट जरूर चार गेलेत टीमचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल लक्षात घ्या धानसर आणि पेटाली टीमचे कॅप्टन कल्याण मध्ये तुम्ही आहेत त्यामुळे नियम भरपूर कडक असतात हाय चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे बावेश वरती आता थोडासा दबाव दिसतो या मॅचमध्ये एक ने धाव पुढे सरकली ती सव्वीस वरती वझीर बैलाचे मालक रेवनजी पवार यांच्याकडून लागोपाठच्या तीन षटकारांसाठी दोन हजार रुपयांचं कॅश प्राइज असेल सर्व फलंदाजांसाठी असेल जे संघाच्या सर्व फलंदाजांनी सुवर्ण संधी असेल भावेश राईट मुर्द विकेट ऑन साईडला टर्न गेलाय स्क्वेअर लेकला क्षेत्रक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक संतोष पाटीलच्या च्या बॅट मधून आलाय दुसरा षटकार हो फटका होता स्वीपच्या माध्यमातून ला जवाब फटका संतोषच्या बॅट मधून तीन चेंडू मध्ये सोळा धाव आतापर्यंत बनवले चांगली बॅटिंग करतोय संतोषच्या मॅच मध्ये धावसंख्या बत्तीस वरती पोहोचली पेठाले टीमचे कॅप्टन ऋतिक केनी यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत धानसर च्या टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचंय फटका चांगलाय वाईट इशलॉग ऑनच्या दिशेने चेंडू वन माऊस सीमा जा बाहेर जाईल चार धावांसाठी चौकार संतोष पाटील ऑन फायर आपण विचार केला संतोष पाडील दोन दिवस रात्रभर त्याने सामने इथे पाहिलेले आहेत पूर्णपणे अंदाज त्यांना मिळाले ऍक्झॅक्ट या खेळपट्टीवर काय घडतं कोणत्या एंडने धावा येतात कोणत्या एंडने आपल्याला संयम पाळायचे हे चांगलं ठाऊक आहे संतोषला आणि तो आता थोडंसं आक्रमक दिसतो या मॅचमध्ये देसाय टीमच्या विरुद्ध धावसंख्या छत्तीस वरती पोहोचली चार विकेट लवकर गेले होते एका चांगल्या पार्टनरशिपची गरज होती आणि ती चांगली पार्टनरशिप आता संतोष पाडी यांनी संदेश पाटील करत असताना या मॅचमध्ये भाबेशचं षडक थोडंसं लांबलं गे कारण त्याने चारच बॉलमध्ये वीस रन्स खर्च केलेत भावेश हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय अजून एक वाईट बॉल दबाव साफ दिसतो या मॅच मध्ये भाबेशवरती आणि क्रिकेट असा खेळ आहे तुम्ही दबावाखाली ज्यावेळी क्रिकेट खेळता तुमचा खेळ चांगला होणार नाही आहे सदस धाबा करती लागले आहेत आठ चेंडूंचा षटक आता बंद त्याने फेकलेलं आहे म्हणजे दोन चेंडू अजूनही बाकी आहेत म्हणजे दहा चेंडूंचा षटक असेल भाबेश इथे डॉट बॉलची समाप्ती झाली चांगला होता वेल लिफ्ट केला बघूया रिप्ले पाहणं गरजेचं असेल कधी लागलेत एकवीस रन्स खर्च केलेत इथे फटका चांगला आहे मिडॉपला क्षेत्रक्षक आहेत एक रन्स मिळेल प्रवीण तिथे होते षटक क्रमांक तिसरा अखेर समाप्त झाले आणि बावीस रन्स या मॅच मध्ये खर्च केल्या भावेशने तीन षटकांचा केस समाप धावसंख्या के अडतीस वरती पोहोचली आहे पुन्हा एकदा कॉल करतो धानसर टीमचे कॅप्टन पेटाली टीमचे कॅप्टन इथे ऑलरेडी आलेले आहेत हृतिक केळी हेही नाव भरपूर चर्चेत राहिले पेटाली गाव म्हणल्यानंतर खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतं संतोष पाणी आहे बघा पाण्याची मागणी केली आहे रेवण पवार वजीर महिलाचे मालक यांच्याकडनं सलग तीन षटकांसाठी दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज आणि डीजे मास्टरच्या माध्यमातून या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सुभाष पाटील यांच्या नावाचं गुणगान गाणं गीत पाणी घेऊन पुढची मॅच धानसर विरुद्ध पेठाली आपणमध्ये डोनाल्ड फोर जी येत आहेत आत्ताचं गजानन ट्रॉफीमध्ये त्यांना मालिकावीरची बाईकसुद्धा मिळाली नितीन केनी साहेबांचं आगमन झाले ज्यांची प्रचंड मेहनत सतीशदा पाणी स्मृती चषकासाठी राहिली धरणागावचे समाजसेवक तर नितीन केनी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तीन षटकांचा खेळ संपला अडतीस धाबा झालेल्या दोन्ही टीमचे कॅप्टन ते उपस्थित झाले दोघांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय धानसर टीमचे कॅप्टन आणि पेठाली टीमचे कॅप्टन विनिंग बेकमध्ये आपण टॉस सुद्धा करणार आहोत काही सन्मान असेल त्याच्याकडे वळणार आहोत अडतीस रन झाले चार विकेट गेलेत बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे संतोषला माहिती इथून पन्नास प्लस धावा झाल्या तर कठीण जाऊ शकतात या मॅचमध्ये प्रवीण आलेत गोलंदाजी करण्याटी दुसऱ्या स्पेलमध्ये प्रवीण मात्रे नितीन केनीसाहेबांचं आगमन झालं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मयंक पाटील सुद्धा बघा सामना एन्जॉय आहेत या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सुभाष पाटील यांचे सुपुत्र रनआउटचा धोका आहे मात्र थोडासा वेळ घेतला आहे तिथे क्षेत्रक्षकाने एक रन्स पूर्ण होईल एकोणचाळीस धावा झालेल्या आहेत अकरा चेंडूचा खेळ शिल्लक नावाने नावानेसुद्धा बऱ्याच वेळा चेंज गेम वडोली बी संघ खेळतो मात्र या स्पर्धेत स्वर्गीय रवींद्र पाटील प्रतिष्ठान या नावाने वडोली बी संघ खेळला आणि तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आणि पहिल्या दिवसात आई गावदेवी भाल संघ या स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये म्हणजे दोन संघ ऑलरेडी पोहोचले आहेत त्या दोन संघांमध्ये मॅचही सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज या सूचना आम्ही तुम्हाला सातत्याने करतो आहे थोडीशी घाई करायची ने वेळ घ्यायचा नाहीये आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने वेळ घ्यायचा नाहीये प्रवीण चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या सहाय्याने आहेत लाँगकॉनच्या दिशेने एक रन्स पूर्ण केले आहेत तिथे खराब फिल्डिंग आहे दुसऱ्या धावायचा प्रयत्न नसणार आहे एकच मेल प्रयत्नच केला नाहीये धावसंख्या चाळीस वरती पोहोचली संदेश पाटील संदेश पाटील सलामीला आलेत मात्र फारसा चांगला खेळ बॅटिंग त्यांची आतापर्यंत झाली नाही सात बॉलचा सा खेळ केलाय फक्त पाच रन्स त्यांनी केलेत संतोष पाटीलने सात चेंडूचा खेळ केलाय ते बावीस धाव खेळत आहेत भरपूर फरक आहे दोन फलंदाजांमध्ये चाळीस धा झाले दहा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे चला फास्ट या सूचना मी तुम्हाला सातत्याने देतोय प्रवीण पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला मात्र त्यालाही पाठवून दिलाय लाँग लेकच्या सीमा सीमारेषेच्या बाहेर संतोष पाटील ऑन फायर षटकार आशिष पाटील आणि आकाश पाटील आतापासून प्रत्येक षटकाराला पाचशे रुपयाचा कॅश प्राइज असेल फक्त संतोष साडी वडोलीचे आकाश पाटील आणि आशिष पाटील यांच्याकडनं संतोषला आत्तापासून प्रत्येक षटकाराला फाय हंड्रेड्स हा चांगला चेंडू होता त्यामुळे सन्मान दिला आहे संतोषला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती मोठा हिट येणार नाही आहे त्यामुळे कॅल्क्युलेशन क्रिकेट ते खेळत आहेत आणि बारावरती चार विकेट होत्या आता धावा झाल्यात फोर्टी सेवन आणि विकेट आहे चार अजूनही आठ चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे मग संदेशला थोडंसं करण आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये काही धाबा बनवाव्या लागतील सलामीला आलेत मोठे हिट अजून एकही चौकार एकही षटकार त्याच्या बद्दल अजूनही आला नाही आहे सात चेंडू मध्ये पाच धावा केल्यात संदेश चांगला चांगला फलंदाज डाकू थोडासा संघर्ष तू मॅच मध्ये करतोय संघर्षावरती मात करणं हे नेहमीच खेळाडूंनी दाखवलेलं आहे आता मात्र कुटुंब्याचा बॉल होता व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही क्षेत्रक्षर डीप मधनं आले फिल्डिंग चांगली आहे तिथे राजची दुसरीचा प्रयत्न चालू आहे दोन धावा इथे बिहत आहेत दोन धाव संख्या पुढे सरकली ती फोर्टी नाईन एकोणपन्नास वरती चार चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे प्रवीण चांगली गोलंदाजी करतायत मात्र फिल्डरची साथ त्यांना मिळत नाहीये मध्ये पुन्हा बदल केले संतोष पाटील सातत्याने चर्चा करत आहेत संदे, संदेश सोबत कदाचित हीच चर्चा करत असेल प्रयत्न कर कदाचित एखादा षटकार एखादा चौकार तुझ्या बॅट बॅटमध्ये येईल हा आत्मविश्वास संतोष त्याला देत आहेत वारंवार नॉन स्ट्राईक वर न येऊन ते स्वतः एकोणतीस वर बॅटिंग करतायत एकच रन्स मिळाली इथे षटक क्रमांक इथे चौथं समाप्त झाले आणि चार षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या फिफ्टी कंप्लीट पन्नास धावा पूर्ण झाल्यात त्या जयन मांडी जे टीमच्या जा। पन्नास धावा धापल कौती चार षटकांच्या समाप्तीनंतर थोडीशी घाई करा नाईट स्पर्धा तुम्ही खेळता त्याचंही भान असणं गरजेचं आहे प्रत्येक टीम प्रत्येक खेळाडूला कालही आपण पाहिलं थंडीचं प्रमाण भरपूर प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळाली थंडी काल सम्राट माजी सरपंच आणि जनमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गिरीधर पाटील साहेबांचं आगमन झाले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत त्यांच्याच वडिलांच्या नावाने हा क्रीडांगण तुम्ही पाहतात विकुंड हरिभक्त परायन मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नगरी प्रत्येक खेळूचं स्वप्न असं या क्रीडांगणामध्ये खेळावं बॉलची खेळपट्टी खूप कमी स्पर्धे तुम्हाला पाहायला मिळते मग मकर संग्रह ट्रॉफी याच मैदानामध्ये तुम्ही पाहत असता फोर्टी प्लसच्या स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होत असतात आणि आता स्वर्गीय सतीशदादा पाळी स्मृती चषक दादांचं एक स्वप्न होतं हे क्रीडांगण राखीव राहावं आणि भरपूर प्रयत्न त्यांनी केले आणि त्यांच्या प्रयत्नांचा प्रवास मात्र सुभाष पाडे यांनी सुरू ठेवला शेवटपर्यंत आणि त्यांच्या ग्रामस्थांनी चेंडू फुलटॉस होता फायदा घेऊ शकले नाही आहेत संदेश एकच रन्स मिळेल राज पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी एक प्रसिद्ध म्हणून म्हणूनसुद्धा त्यांची ओळख आहे आणि तितकेच चांगले सुद्धा आहेत एकावन्न रन्स झाले आहेत संदेश अजूनही संघर्ष या मॅचमध्ये करतायत मग तर त्यांचं कौतुक यासाठी करेल की पार्टनरशिप त्यांनी चांगली केली जरी त्यांच्या बॅटमध्ये धाबा दा आल्या नसेल सिंगल डबल आले असतील मात्र विकेटही शाबूत आहेत कारण चार विकेट बारावरती गेले होते थोडंसं फास्ट घ्या एक्कावन्नवरती चार तर प्रत्येक चेंडू नंतर एकत्र येऊ नका प्लीज विरेंद मात्रे प्रतिष्ठान जयबागेश्वर देसाई टीम ही सूचना आपल्यासाठी आहे एकोणचाळीस धावांची भागीदारी आतापर्यंत रचले संदेश आणि संतोष नाही तर धाबा एक्कावन्न आहेत नितेश पाटील आहे माहिती आहे पंचावन्न साठ जर झाल्या तर गोलंदाजीमध्ये आपण दमखम दाखवू शकतो या मॅचमध्ये राज वेल लिफ्ट केलाय ऑफस्टमच्या बाहेर आहे पंचान्ने व्हाईट बॉल घोषित केलाय एकने धावसंख्या पुढे सर केली धावपल का धावं लागले फिफ्टी टू बावन्न हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही व्ही स्क्रीनवरती ऑप्शमच्या बाहेर पिचिंग करत आहेत गोलंदाज राज पाटील त्यालाही आहे संतोष पाटील थोडेसे आक्रमक आहेत या मॅचमध्ये मोर द विकेट हा चेंडू चेंडू संपर्क झाला नाही हाही चेंडू ऑप्शमच्या बाहेरच पिचिंग केलं होतं ॲक्शन रिप्ले बघू शकल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती वेगवान बॅट फिरली होती बघा संतोषची मग डॉट बॉलची समाप्ती होईल चार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे बावन्न रन्स बनवले आहेत जन्मनिजी टीम टेनिस बॉल या नावाने हा संघ खेळत असतो संतोष राज पाटील राईट फुल फुलटॉस आहे उंच गेलाय जेलची शक्यता नाकारता येणार नाहीये मोरेश्वर वेगाने धावतायत दोन धावा इथे पूर्ण केल्या आहेत आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे पंचांनी रिव्ह्यू घेतला की बॅट्समॅनने घेतलंय बॅट्समॅनने पंचांना चॅलेंज केलंय फलंदाज संतोषने आणि त्यामध्ये आता चेक केलं जाईल नो बॉल तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय नो बॉल आहे त्यामुळे एकूण धावा तीन मिळतील आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल पंचावन्न धावा झालेत येणार चेंडू फ्रीट कदाचित संतोषला माहिती होत त्या संतोष वेगाने धावले जरी झेल झाला संतोषला माहिती त्यामुळे त्याने रिव्ह्यूचा वापर केला आणि हा फायदा असतो रिव्ह्यूचा एक एक रिव्ह्यू तुमच्याकडे असतो त्याचा वापर तुम्ही योग्य वेळी करा त्याचा फायदाही तुम्हाला होऊ शकतो फ्रीटचा बॉल आहे फलंदाज संतोष साठी राजराट द विकेट फ्रीटचा बॉल होता झेल जरूर झालाय फलंदाज रन आउट होणार नाही आता प्रवीणने काय केलंय दुसरीचा प्रयत्न चालवलाय दोन मिळालेत धावसंख्या सत्तावन्न धावा नवता आता मग धावा खुरा आल्यात सत्तावन्न धाबा झाल्या तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे सुधाकर एकनाथ पावसे यांच्याकडनं कॅश प्राईज आले ते संतोष साठी चांगली बॅटिंग केल्याबद्दल इथे वेगाने एक रन्स पूर्ण आले प्रयत्न चालू आहे धोका आहे इथे डायरेक्ट हिट केलाय आता काय घडलंय मैदानामध्ये तिसरी पूर्ण झाली बघायचं चौथी पूर्ण करेल का नाही संतोष दमलेत मला आता असं वाटतंय चार पूर्ण झालेत बघायचं पाचवी पूर्ण होईल का नाही नाही संतोष थकलेत मला वाटतं आता रन काय करणार ते आता अक्षरशः खाली बसलेत चार रन मिळालेत नाही इथे द गेम वडवली बी असतात पाच सात धावा घेतले असतात अकराशे रुपये मिळालेत संतोषला या बॅटिंग साठी तेरा चेंडूचा खेळ केला तो बॅटिंग करतोय एकसष्ट धाबा झाल्या दोन चेंडूचा खेळ जुरी शिल्लक आहे फटका चांगला आहे आणि चेंडू, चेंडू जाईल मिडविकेटच्या वरून संतोष पाडील ऑन फायर षटकार रुपी सुद्धा प्रत्येक षटकाराला संतोषला सदुसष्ट बाद झालेत संतोषची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या जा पाहिजे त्रेचाळीस वरती तो बॅटिंग करतोय चौदा चेंडूचा खेळ त्याने केल्याने ज्या वी करण संघ अडचणीत होता बारा वरती चार विकेट होत्या चार षटकार आतापर्यंत मारलेत तीन चौकार पंचावन्न धावांची भागीदारी केली या दोन खेळाडूने इथेही फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरिजनच्या दिशेने मात्र क्षेत्रक्षक डीप मध्ये आहेत दुसरीचा सा प्रयत्न चालू आहे दोन्ही धावसंख्या पुढे सरकलेत पंचेचाळीस धावांचे एक मॅरेथॉन इनिंग किती साकारले एकदा जोरदार टाणे आपण स्वागत करूया संतोष पाटील नाबाद राहिले पंचेचाळीस वरती आणि धावा उभारल्या त्या त्या जयनमान्यच्या टीमने चार गडी बाद एकोणसत्तर आणि सत्तर धाबांचा पाठलाग चला दोन्ही कॅप्टन या ऋतिक आणि डोनाल्ड पोरजी आपण टॉस सुद्धा करणार आणि लगेच सन्मान सुद्धा करणार गिरीधर पाटील साहेबांना विनंती होतो कार्यसम्राट माजी सरपंच स्कायरा इलेवन धान्सर uh, विरुद्ध पेठालीमध्ये आपण टॉस करणार आहोत आकाशजी पाटील शिडून यांनी पुरस्कृत केलेलं सांग तुम्ही पाहतात स्कायरा इलेव्हन uh, धान्सर आणि दुसऱ्या बाजूला पेठाली दोन्ही टीमला शुभेच्छा असेल टॉससुद्धा आपण लगेच करणार आहोत फक्त निर्णय विचारणारेल्स असा कॉल केला आहे टॉस पेटालीने जिंकले दोन षटकं दुसऱ्यांनी संपायच्या निर्णय कळवायचे सन्मान आम्ही लगेचच करतोय पुढच्या मॅचमध्ये पेटाली संघाने नाणेपैकी जिंकलेले आहेत लेजेंड क्रिकेटर आपण मध हेमजी किनी आपण आला असेल तर आपले हार्दिक अधिक स्वागत आणि दुसऱ्या बाजूला स्कायरा इलेव्हन धानसर संघ तुम्हाला पाहायला मिळेल तर नारायण पाटील आपण या आपल्या शुभास काही सन्मान करणार आहोत आमचे निजे गावचे नितेश पाटील यांचे पिताश्री नारायण पाटील आपण याचे आपल्या शुभासे सत्कार करणार किशोर विष्णू रसा इथे उपस्थित निजे गावचे त्यांचा सत्कार होईल माझे ग्रामपंचायत सदस्य बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत बारावरती चार विकेट होते आणि एकोणसत्तर धावा उभारला या मॅचमध्ये जन्म निजे टीमने तर मी सुधाकर पावशे साहेबांनी या नितेश संतोष पाटीलच्या या इनिंगसाठी अकराशे रुपयाचा कॅश प्राईज दिलेला आहे चला फलंदाज पाठवा लगेच चेंडू चेक करा संतोष काय इशारा करत आहेत बघा त्यानंतर कोळेगावचे मनोहर पाटील इथे उपस्थित आहेत त्यांचा सत्कार होईल कोळेगावचे मनोहर पाटील आपलाही सत्कार होईल विजय चंद्रकांत पाटील इथे उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार होईल तर या विजय चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती असेल आपण या डी एस बँकेचे आमचे विजय चंद्रकांत पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचे सन्मान आपण करणार आहोत नारायण पाटील सांभायचं आपणच विजय चंद्रकन पाटील यांचा सत्कार देसाई संघ या स्पर्धे मध्ये विरेन प्रतिष्ठान प्रदेशान नावाचा संघ खेळतो आणि सत्तर धावांचा पाठाचा त्यांना करायचा आहे पुढच्या मॅचमध्ये पिटाली टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांना फाईट करतोय तो स्कायरा इलेव्हन धानसर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आकाशी पाटील शिडून याने पुरस्कृत केला संघ तुकाराम पाटील या आपल्या असे काही आम्ही सन्मान करणार आहोत अनंत तुकाराम पाटील यांच्या असे आम्ही काही सन्मान करणार आहोत तर विलास पाटील या निजे गावचे आपलाही सत्कार होईल विलास पाटील साहेबांनी पण या चला ज्या मान्यवरांची नावं घेतो त्यांना पण थोडंसं लवकर या आपल्याला मॅच सुद्धा सुरू करायचे विलास पाटील बघा मकर संग्रहाच्या चषकमध्ये सर्वात मोठं योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळते सातत्याने पूर्ण व्यासपीठाची जिम्मेदारी विलास पाटील यांच्या खांद्यावरती असते आणि सातत्याने ते आमच्या संपर्कात असतात पाटील यांचे नक्कीच बंधुराज सुद्धा आहेत आणि सातत्याने प्रत्येक पाहुण्यांची ते काळजी घेतात त्यानंतर सीताराम पाटील उपस्थित आहेत काका निजेचे तर सीताराम पाटील या सिद्ध आचार्य सुद्धा आहेत त्यांचे सन्मान आपण करणार आहोत त्यानंतर हरिचंद्र पेलवान हरिचंद्र जाधव सागावची उपस्थित त्यांचा सत्कार होईल दत्ता पाटील यांना विनंती होतो की आपण हरिचंद्र जाधव यांचा सत्कार करायचं आहे चला बॅट्स चेंडू चेक करत का दोन चेंडू सुरुवातीला चॉईस करा खरं चेंडू कधी हरूला फुटला नवीन आहे लक्षात घ्या पुढच्या दोन्ही टीम्स आपणही लक्षात घ्या हरिचंद्र पेलवान यांचे सत्कार होईल दत्ता पाटील यांच्या शुभस्थे चला वेळ कमी आहे लगेच आपण सन्मान सुद्धा करतोय त्यानंतर शाहू पाटील उपस्थित आहे शेडूंचे त्यांचाही सत्कार होणार आहे शेडूंचे शाहू पाटील या आपले सत्कार होईल शेडूनमध्ये एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहिली वीर बजरंग चषक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी मच्छिंद्र पाटील यांनी विनंती होतो की आपण शाहू पाटील यांचा सत्कार करतोय त्यानंतर बालकृष्ण पाटीलला पण यायचं आपल्या शुभस काही सत्कार करणार होतो आपण बालकृष्ण पाटील यांच्या शुभस्थिती सत्कार करणार होतो आपण सुधीर मानेसाहेब उपस्थित आहेत त्यांचा सत्कार होईल तर या सुधीर मानेसाहेब सुधीरजी मानेसाहेब यांना विनंती असेल आपण या आपला सन्मान होईल सुधीर मानेसाहेबांना विनंती होतो की आपण या बालकृष्ण पाटील यांच्या शुभसेचा सत्कार होईल त्यानंतर सुदाम म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांनी विनंती आपलाही सत्कार होईल सुधाम मात्रे या आपलाही सत्कार होईल सुधीर पाटील यांच्या आपण बघतो बालकृष्ण पाटील यांच्या शुभस्ते सुधाम मात्रे यांचाही सत्कार आपण लगेच करणार आहोत सुदा मात्रे साहेबांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये केला होते त्यानंतर सत्यवान संते उपस्थित आहेत घारेलीचे त्यांचाही सत्कार होईल तर या सत्यवान संते साहेब सत्यवान संते साहेब उपस्थित त्यांचे सन्मान आपण करणार आहोत बाकृष्माडे यांच्या शुभ असे घरेलीवर येथे उपस्थित राहिलेत सत्यवान संते साहेब त्यांचे सत्कार लगेच करतोय सत्यवान संते साहेबांचे सत्कार घेतोय आमचे कॅमेरामॅन तुम्ही पाहतायत कुणाल इंदप गाव जी टी सीचे आमचे कॅमेरामॅन खूप चांगला कॅमेरा वर्क त्यांचा नेहमीच असतो खूप चांगले रील्स ते सातत्याने बनवतात त्यानंतर ओळ्या मॅचच्या दिशेने ऐकूया आजच्या दिवसात प्रथम आज करण काळेंचा आवाज चेक चेक हॅलो हॅलो चेक जी सर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वर्गीय सतीश जाधव पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस पर्व तिसऱ्या रजनीला सुरुवात झालेला आणि पहिला मॅचचा दुसरा डाव देसाई संघ धाव सध्या चेस करतोय आणि इथे चेस त्यांच्या समोर आपण पाहत होते सत्तर दावसंख्येच्या आघाडीला फलंदाज इथेश आणि इतेश सोबतीला मोरेश्वरी जोडी आघाडीची आहे तसं बाजू नितेश पाटील स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना आज जनुमान निळजे सात दहावा दावा फुलकावरती षटक षडक प्रगतीपथावर आठवा पा बॅटे वळवला स्क्वेर ग्रीन्सन मध्ये टीममध्ये सँडील आपण पाहतोय थ्रो करतोय सहजरित्या एक धाव पहिला डाव जिथे जर आपण बघितलं तर बारावरती चार विकेट पडले होते जनुमान निळजेचे त्यानंतर सहाव्या क्रमांकावरती कर्णधार संतोष आले आणि तिथून पंधरा चेंडूंमध्ये पंचेचाळीस दाब संख्येची रुबाबदार इनिंग चार विकेट पडल्यानंतर सर्वांना वाटत होते की कदाचित नियुजे संघाचा लो स्कोर पाहायला मिळतो की काय बरीचशी चर्चा सुरु होती लवकर मॅच संपू शकते पण त्यामध्ये जी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली पंधरा चेंडूंमध्ये पंचेचाळीसशी एकोण सत्तर वरती पोहोचला जे नियुजे सत्तरच्या मध्ये आठ वरती दावो फलक आहे स्वर्गीय वीर मात्र प्रतिष्ठान देसाईचं हितेश स्विटचेज सा प्रयत्न ब्रेन्स मध्ये होता बॉल पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही दट्स व्हाई नाराज आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज स्वतःवरती ऍक्शन रिप्ले ज्या दिशेला मारायचा होता त्यास दिशेने चेंडू बाहेर ही निघत होता आऊट स्विंगर होता आणि ऑलरेडी ऑफ स्टंपचा फार बाहेर ठवलं होतं नितेशने पॉवरप्ले सुरू आहे इनफिल्ड मध्ये पाच फिल्डर ऑफसाईडला आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा वर्तून काढण्याचा प्रयत्न फसला इतेशचा ओ इथे इथे आपण पाहता आऊट कटन नॉस्ट्रक हिट आता प्रयत्न होत होता अंपायरचा वाईटचा इशारा लक्समचा बाहेरून तर या दरम्यान तुम्ही पाहताय रायगड समालोचक समितीचे सल्लागार आणि युवा सेना अधिकारी आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष नारुली गावचे समाजसेवक विश्वास शेठ मस्कर साहेबांचं आगमन झालं साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो ओ टू करंट नऊ दावा बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेला देसाई संघ विकेट ही काढाव्या लागतील जर एकोणसत्तर बनवले असल्या नियोजन आहे बॅटने पाऊन पडला बरोबर मागे गेलाय वेगाने ऍक्शन डिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल जी टी सी ही वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते आहे बॅटचा फ्लो येण्या अगोदर चेंडू पॉपिंग क्रीजमध्ये पडला आणि पास आउट होत असताना विकेट किपर कडे डॉट बॉल राहसंख्या नऊ षटकाराने खरंतर या डावाची सुरुवात झाली होती पण त्यानंतर कमबॅक नितेश संघ आतमध्ये आणलाय मांडीला लागला अल्केश अपील जरूर पण आईट फॅक्टर इम्पॉर्टंट होतं दॅट्स वाय इथे कोणत्या इशारा आणि दहावी आपण बघितली नाही फार वरती चेंडू राईज होत असताना पाहायला मिळाला आणि तो लागलाय फलंदाजाला दाज सिंग या नऊ बाय सत्तरचा पाठलाग सुरुवात दमदार जरूर मरेश्वरच्या बॅटमधून पहिला षटकार आला होता त्यानंतर व्हाईट बॉल अवघ्या एक बॉलमध्ये सात धावा होत्या त्यानंतर सिंगल डॉट व्हाईट दोन डॉट या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी नितेश पाटील कॉमेंट कडून बाहेर निघतोय कमी गती चेंज ऑफ फेस आणखी एक डॉट बॉल मागचे आपण बघितले तर चार डॉट हितेश विरुद्ध ज्यामध्ये एक वाईट आपण बघितला वेरिएशन चेंज ऑफ पेस आउट कटर आणि कमी गतीने टाकला पहिल्या षटकाचा खेळ संपन्न पहिल्या बॉलमध्ये षटकार त्यानंतर वाईट म्हणजे पहिल्या एका बॉलमध्ये सात धावा धाव फुलकावरती होत्या देसाईच्या पण पुढच्या पाच बॉलमध्ये फक्त दोनच धावाला त्यामध्ये एक आपल्याला वाईट पाहायला मिळाली नौदाबाद आफोल नॉलॉस् नौ देसाई चेस सरा सत्तर. मेन कोणी रस्त्यात बाईक पार्क करू नका प्लीज आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ही कळकळची विनंती असेल थोडंसं सहकार्य करा आपल्याला पार्किंगसाठी भरपूर जागा आहे तिथे व्यवस्थित गाड्या पार्किंग करा ओट टू करन चौथ्या पर्वामध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते स्वर्गीय सतीश जाधव पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेचे लाडके आयोजक स्वर्गीय सतीश जाधव पाटील यांचे बंधू आणि खरं तर जी काही सतीश जाधांची कामं बाकी होती जे त्यांचं स्वप्न होतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जी त्यांना कामं करायची होती ती सध्या सर्व कामं पूर्ण करत असताना त्यांचे बंधू शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय सुभाषी पाटील साहेब आणि त्यांच्याच माध्यमातून सर्व बंधू दत्ता पाटील साहेब असतील त्याचबरोबर विजयजी पाटील साहेब राजेशजी पाटील साहेब या सर्वांच्या मेहनतीने त्यांना सात आहे जनुमान क्रिकेट संघ निळजेची ग्रामस्थ मंडळ निळजेची चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतोय सेकंड हो मध्ये समोर चेंडकडून गोलंदाज चेतन ऑन साइडला मोरेश्वरने वळवलंय चेंडूला सिंगलने दावा संख्या दहा या आकड्यावरती सत्तरच्या चेसमध्ये पहिल्या सात बॉलमध्ये दहा दावा प्ले सुरू आहे त्या क्रीडांगणावरती जो तुम्हाला गवत पाहायला मिळतोय क्रीडांगणाचा मध्ये जशी रात्र पुढे जाणार आहे त्याचा फटका जरूर बसतो जेव्हा ड्यू दबबिंदू त्या गवतावरती साचतात ते चेंडूला लागतात एक वेगळी गेम जरूर तुम्हाला पाहायला मिळते तिथे प्लॅनिंग चेंजेस करावे लागतात मग करण्यात बॅटिंग ऑर्डर मध्ये असेल गोलंदाजांना कशा पद्धतीने वापरायचं आणि खास करून कसरत गोलंदाजांची चे असेल चेंडूला क्रीप करत असताना मध्ये बॉल मिड विकेटला हवा या त्रेससाठी हि पाठमधून पहिला शट षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्यानं धावसंख्या संख्या आपल्याला पाहायला मिळते ती सोळा आकड्यावरती वेंस मध्ये आला इथे आक्रमण करणारच होता ते मात्र शंका नाही कारण डावांचा वेग कमी झाला होता पहिला षटकार जरी आला असला सोळा दावा दावो फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात चेतन ऑन साइडला बॅट्समिंग जबरदस्त होता आणि इथे विकेट किपर संतोष कौतुक करेन ज्या वेगाने चेंडूवरती झेपावला होता जर त्याला तिथे चेंडू गवसला नसता तर मोरेश्वर फार वेगाने पोहोचला असता ऍक्शन जर हा चेंडू तिथे सुटला असता तर मोरेश्वर देखील फार वेगाने पोहोचण्याचा प्रयत्नामध्ये होताच रिक्वायर्ड पंधरा पूर्णांक त्रेचाळीस वरती सध्या तरी आपपले सुरू आहे सोळा दावा पुन्हा गोलंदाज चेतन चांगला फटका आहे कवस मधून चेंडू चाललाय मागे मध्ये आणि इथे अखेर तो पोहचलाय सीमारेषेच्या बाहेर इथे आणखी गुलंद, एक संघ आपण टॉस जिंकला आपला निर्णय आपला लवकरात लवकर कळवायचंय गोलंदाजी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र एक महत्वाची सूचना आहे स्कायरा इलेवन धानसर आणि पेटारी टीमच्या कॅप्टनने थोडंसं आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचे मॅच सुरू होणे अगोदर ओ टू करण वीस धावा धावफुल का वरती आहे षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बॅटचा चेहरा उघडला होता हितेशने सौकार आला डी पॅकवट पॉइंट मध्ये लॉंग ऑफ ऑन साइडला दोन फिल्डर आहे स्क्वेअर लेग लॉन्ग ऑफ मध्ये ऑन साइडला गॅप मध्ये वळवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून पहिल्या बाउन्स वरती चेंडू सीमारी पार आणखी देसाई संघासाठी दावा फलकावरती चोवीस दावा या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक काय सत्तरच्या चेस मध्ये दावा फलकावरती चोवीस आक्रमण सध्या मक्तेदारी आपल्या फलंदाजी मधली सिद्ध करत असताना हितेश टॉप यायचा आहे संधी असेल बॅकवर्ड स्पॉइल एक डाऊन दी बॉल हो कॅश ड्रॉप एक सहज सोपा वाटणारा झेल इथे ड्रॉप झालाय आहे जितेश ने आक्रमण के ज्याचा बैठ मधुन एक षटकार आहे मागचा दोन बोलवरती दोन चौकार आले होते त्याच हिते जीवनदान देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग चा फिल्डर सुशांत यंगस्टर आहेत पण बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की जे जे यंगस्टर ज्या ज्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या त्या संघाची फिल्डिंग चांगली असते चांगली होते पण आता यंगस्टर कडून चुकी होते दोन षटकांचा खेळ संपन्न नावफुलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या पंचवीस सत्तरच्याचे अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अठरा चेंडूंमध्ये या मॅच मध्ये आता बनवायच्या बॅटिंग करत असताना त्या स्वर्गीय वीरन मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाला फॉर्टी फाईव्ह मोठं योगदान या क्रीडा या क्रीडांगणासाठी देखील कल्याण लोकसभेचे खासदार सांसद आहेत डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब या क्रीडांगणासाठी फार मोठी आ, मेहनत खरं तर सुभाषदाधा पाटील यांशी राहिलेली आहे आणि फार मोठा निधी पास झाल्यानंतर हे सर्व बांधकाम परमनंटली तुम्हाला हे स्टेज पाहायला मिळते आणि काही कालानंतर इथे व्ही आय पी देखील तुम्हाला पाहायला मिळेल ए सी वातानुकूलित मागे चुकी झाली आहे थर्ड मॅन फायनल ऍक्शन मध्ये आय थिंक इथे आता किक बसली होती एक चेंडू डायव्हर्ट झाला होता बॅकवर्ड पॉइंट कव्हर करून थ्रो करेल अंपायरचा बाईचा इशारा दावा मिळत असताना सिंगल मिळते येस अगोदर थर्ड मॅनला कव्हर करता आला नाही आणि फाईन लेगचा फिल्डर चेतन जेव्हा चेंडूच्या रेषेमध्ये आला पाहायला चेंडू लागला समोर डकून दिलं होतं चेंडूला पॉईंटच्या फिल्डरने फार वेगाने धाव ठोकली होती तिथे ट्वेंटी सिक्स सव्वीस जावा धावा फुलकावर देत अजून या मॅच मध्ये आपण पाहतो सतरा मध्ये अजून या मॅच मध्ये चव्वेचाळीस धाव संगीतची गरज आहे नितेश कंटिन्यू करतोय चेन्स ऑफेस बरास बार्पायरचा इशारा येतोय तो व्हाईट बॉल पहिला ओव्हर मध्ये चॅनल पकडून होता ऑफ सोमचा बाहेर चेंडू टाकायचेत त्याच प्रयत्नामध्ये त्याने प्रत्येक चेंडू टाकला होता जिथे दोन आय थिंक दोन व्हाईट बॉल आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले होते आणि इथे तोच प्रयत्न आपण पाहतोय नितेशचा चॅनल पकडून ऑफ समचा बाहेर टाकण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर सेट करण्यात आला जो स्विच हिट साठी आहे फिल्डर आहे ऑफ दोन मिड ऑफ आणि शॉर्ट कव्हरला आतमध्ये ठेवले ऑफ समचा बाहेर आला होता मोरेश्वर चेंडू ऑफ समचा बाहेर होता पण इथे टॉट बॉल इंटरेस्टिंग आहे शफल झाला आणि पहा क्रीजचा आतमधून येत असताना बॉल सत्तावीस चेन्स ऑफेस ऑफ साइडला बिरकावलाय मिस सायमिंग मिड विकेटला फिल्डर ओ इथेही चुकी आणि दोघांचा मधून चेंडू सीमारेसा पार पहिल्या डप्पावरती देसाईसाठी आणखी एक चौकार चौकार आल्या चौकारास चौकारासोबत दाबो फलकावरती आपण पाहतोय एकतीस धावा क्रिकेटमध्ये कोणतीच दाव संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही एकोणसत्तर बनवलेल्या आहेत मात्र त्या चेस मध्ये दे देसाईची एकही विकेट पडली नाही आणि सध्या आक्रमण एकतीस वरती दाबो फलक ऑफ बाहेर आहे अंबारचा इशारा येतो तो, तो व्हाईट बॉल दुसरं षटक स्वतःच टाकतोय नितेश जिथे आपण पाहतोय आतापर्यंत वा, त्याने चार वाईट टाकलेले दावा फुलकावरती बत्तीस जावा थर्टी टू बारावरती मोरेश्वर नॉट आउट पंधरा वरती नितेश पाटील बत्तीस वरती देसाई टॉप आहे फायनल एक्सा फिल्डर चेतन पोहोचला पकडली आणि बाद पहिला धक्का दिलाय स्वर्गीय वीरन मात्र प्रतिष्ठान देसाईला More is is gone. का बत्तीस पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश मिळते ते गोलंदाज नितेश पाटीलला पद्धतीने कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचा सा उल्लेख केला या निळजे गावासाठी आतापर्यंत संपूर्ण आपण जर निधीचा विचार केला क्रीडांगणासाठी जवळपास पन्नास लाख रुपयाची निधी ज्यांनी पास केलेली आहे या गावातील रस्त्यांसाठी जवळपास साडेतीन कोटी जरूर ती चर्चा करू डाऊन दी ग्राउंड बॅटने हा फटका आलेल्या मध्ये खूप चांगली फिल्डिंग केतन बॉडीचा बॅलन्स गेला होता पण चेंडूला जाऊच दिलं नाही खूप चांगली फिल्डिंग जो रनआउट झाला होता पहिल्या डाबामध्ये आज दोन महत्त्वपूर्ण फलंदाज निळजेश अनुपस्थित आहे ज्यामध्ये नेहमी तुम्हाला सलामीला येणारा विशाल पवार आणि टॉप ऑर्डर मधला आणखी अजय पाटील दोघेही सिनियर आहेत दोघांची अनुपस्थिती काही कारणास्तव आपण आपण स्कॉड मध्ये थर्टी सेवन चौतीस आहेत माफ करा थर्टी फोर चौतीस जावा दाबा फुलकावर देत बॉल बॅक बॅकड्राईव्ह इथे धाव मिळणार नाही येस uh, yes, पुन्हा आमचे स्कोरर करेक्शन कर देत अपडेट राईट झालेले तीन षटकांचा खेळ संपन्न ते जावा दावो फलकावरती एक गडी बात बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजून या मॅच मध्ये स्वर्गीय बनवायचा त्या आपण डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्याविषयी जरूर चर्चा करत होतो जे आपले खासदार आहेत त्या क्रीडांगणासाठी जवळपास पन्नास लाख रुपये इतकी निधी ज्यांनी पास केलेली निर्जे गावाच्या रस्त्यांसाठी जवळपास साडेतीन लाख इतकी निधी त्यांनी पास केलेली आहे याच गावात आपल्याला पोस्ट ऑफिसही पाहायला मिळतं ज्यासाठी देखील पन्नास लाख रुपये इतकी निधी त्यांनी पास केलेली आणि निळजे गावाच्या निळजे गावाचं आकर्षण खास करून जो आपल्याला माऊली तलाव पाहायला मिळतो त्यासाठी जवळपास पंधरा कोटी इतकी निधी आजवर या गावाला ज्यांनी दिलेली आहे ठीक तर सन्मान आपण करणार होतं नक्की ज्यांचं नेहमीच खूप मोठं योगदान असतं कार्यसम्राट माजी सरपंच आणि त्यानंतर जवळमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गिरीधर पाटील साहेब इथे उपस्थित त्यांचा आम्ही सत्कार लगेचच करणार आहोत या स्पर्धेचे आमचे लाडकी आयोजक आणि विभाग प्रमुख सुभाष पाटील साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते गिरीधर पाटील साहेबांचा आपण सन्मान करत ज्यांच्याच वडिलांच्या नावाने या क्रीडांगणाचं नामकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे वैकुंठ हरिभक्त परायण मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे नगरी आणि सातत्याने गिरीधरदादा पाटील यांच्या माध्यमातून सर्व समालोचक असतील पंच असतील सर्वांनाच खूप सारं प्रेम गिरीधरांच्या माध्यमातून मिळत असतं बबनजी रसाळ साहेब असतील या सर्वांचा आम्ही नेहमीच उल्लेख करतो आणि सर्व ग्रामस्थ मंडळ हे असं गाव आहे निजे गाव ज्या गावाची एकी बळ तुम्हाला मकरसंग्रह ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतं आणि खूप सारं प्रेम ज्येष्ठ नागरिक असतील सर्व खेळाडू असतील त्यांचे मान्यवर असतील सर्वांना खूप सारं प्रेम खास करून दत्ता पाटील यांचा आम्ही उल्लेख करू दरवर्षी त्यांच्याकडनं भेटवस्तू सर्व समालोचक पंचांना दिली जाते सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत असताना गिरधर पाटील साहेबांचा खरे सम्राट माजी सरपंच आणि जगण क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वळूया मॅच्या दिशेने कारण मॅच ही थोडीशी रफ अँड टफ आहे होम ग्राउंड वरती नियोजक आहेत त्या दुसऱ्या बाजूने स्वर्गीय वीरेंद्र मात्र प्रतिष्ठान वागेश्वर देसाई 12 मध्ये 37 हे समीकरण देसाई संघासाठी आणि तिसरा क्रमांकावरती आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आलेला फलंदाज विकास केतन ऑफ सम्स अबाउट सेंस ऑफ पेस पहिला चेंडू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी इट इज डॉट बॉल खूप चांगला चेंडू 12 मध्ये 37 बनवायचे असताना केतनला माहितीय इथून अटॅकच होण्याचा प्रयत्न आणि ते आक्रमण करत असताना मात्र इथे चेंडू वरती नजर नव्हती ऑफ्टम्स फार बाहेर तिथून आणखीन बाहेर काढलं होतं केतनने अकरा चेंडू सदत जावसंगीची गरज मॅच मध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आता षटकार मारायचे आहेत चौकार मारायचे आहेत मोठे फटके खेचायचे आहेत विकास पाटीलला इथे ऑफ्टॉमचा फार बाहेर तिथून आणखीन बाहेर अंपायरचा वाईट बॉलचा इशारा वाईटने दाबा फुलकावरती आपण स्कोर पाहतोय तो थर्डी फोर छत्तीस बनवायचा अकरा चेंडूंचा खेळशील काय जे बॅटिंग संतोष पाटीलने केलेले पंधरा चेंडूंमध्ये पंचेचाळीस जावा त्याच खेळीला आता एका फलंदाजाला उत्तर द्यायचं आहे जिथे मोरेश्वर आणि हितेशने सुरुवाती केली होती मात्र मोरेश्वर माघारी आलाय विकास सध्या मैदानाचा आतमध्ये ऑन साईडला लाँगॉनला ठेवलंय डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहे बॅकवर्ड स्कोलेकमध्ये फिल्डर आहे मिड ऑफ आतमध्ये निपिश कपा पॉइंट एक्स्ट्रावर बाहेर आत आणलंय कमी गती विविधतेने भरलेली गोलंदाजी जेव्हा जेव्हा केतन पाटील तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू कमी गतीने ऑप्शनचा फार बाहेर होता दुसराही तसाच प्रयत्न पण तो जास्त बाहेर गेला अंपायरचा वाईट जायसरा या वेळेला आतमध्ये आणलाय त्याने एन स्विंगर दहा चेंडू छत्तीस या मॅच समीकरण पुढे लांब ठेवलंय आणि आता मागून येतोय हितेश स्ट्रायकिंगला जवळपास पोहोचलाय विकासला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते त्याचं कारण मागचे दोन चेंडू डॉट गेलेले आहेत आणि त्याचा फटका बसू शकतो त्यामुळे हितेश पुढे आला आणि आता समीकरण आपण पाहतोय चौतीस ला दुसरा धक्का बसलाय नऊ चेंडू मध्ये छत्तीस ची गरज आहे सॉरी की विरेंद मात्र प्रतिष्ठान वाघेश्वर देसाईला पहिल्या तीन बॉल मध्ये फक्त वाईटचे एक धाव आलेले चौतीस वरती दावो फलक नऊ चेंडू मध्ये छत्तीस ची गरज चौथ्या क्रमांकावरती आलाय ज्युनियर कमी गती ऑन साइड लेंथ पिक केली आणि पाठवलंय स्क्वेअर लेग बाहेर बाहेर एक घेते चहाइट षटकार वरती नॉट आउट हितेश आणि त्याची टीम सध्या चाळीस वरती भोरेश्वरच्या विकेट नंतर जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे बारा मध्ये एकवीस वरती हितेश पाटील नॉट आऊट आहे हितेश अपडेट थोडस चुकीचं झालं होतं त्यामुळे मी देखील दुविधा मनस्थितीमध्ये होतो आठ मध्ये तीस बनवायच्या त्या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय वीर आहेत मात्र प्रतिष्ठान देसाई संघाला सत्तरच्या चेस मध्ये दाभो फलकावरती चाळीस जावा आहेत तीस अजूनही बनवायचा आहेत आठ चेंडूंचा खेळ शिल्लक आहे महत्वपूर्ण असणार आहे ते दोन चेंडू इंटरेस्टिंग बॅटल केतन समोर ऑन ला पुन्हा वळवलाय स्कोअल रिजन मध्ये नितेश पाटील आहे सेकंड साठी विचार करावा लागेल इतिश लाईक थांबलाय खूप चांगली फिल्डिंग थ्रो येतोय चांगला सिंगल सिंगल सिंगलख्य एक्केचाळीस चेंडू शिल्लक आहेत एको सात आणि आता एकूण या सात चेंडूंमध्ये धावा बनवायचा आहेत त्या एकोणतीस ट्वेंटी नाईन रिक्वाइड मिनिंग सेवन डिलिव्हरीज पुढच्या दोन्ही संघाने आमच्या व्यासपीठासमोर होऊन थांबा स्कायर धानसर आणि पेठाली ओ लोवा फुल टॉस स्वीप केलाय आणि इथे टोला लागल्यानंतर मिड विकेटमध्ये कॅच आउट निधीन पाटील बा टाइन आवाज येतोय कारण होम ग्राउंड वरती खेळत असताना निजय संघ एक्केचाळीस चेंडूंचा सा खेळ शिल्लक आणि सहा मध्ये आपण फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे जेवण मग संघ प्लीज थोडं सहकार्य करा या स्पर्धे विशेष सहकार्य आपण जातो विमा देतो किशोरजी रस, साहेब तकदीजी खान साहेब कार्यसम्राट माजी सरपंच हेडोडणे रामचंद्रजी मामा सोनारपाडा बाळूशेठ भोईर घेसर उमेशजी पाटील साहेब काटे विशांत शेठ मस्कर नारिवली आणि रवी शेठ म्हात्रे देसाई या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केले ओ टू कॉमेंट्री बॉक्स मॅच लगेच सुरू करायचे जास्त विलंब नका पुढची दोन्ही टीम्स स्कायरा इलेव्हन धानसर आणि पेठाली टीम हे ऋतिक आपल्या टीमला घेऊन आमच्या मुख्य बॅट्स समोर येऊन थांबायचं लक्षात घ्या तुम्हाला मुख्य बॅट्समेंडासमोरच मैदानात उतरायचे पेठाली टीम तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आमच्या मुख्य बॅट्समॅन समोर यायचे आणि स्कायरा इलेव्हन धानसर डोनाल्ड पोरजी आपल्यालाही सूचना असेल आपल्या टीमला घेऊन आमच्या मुख्य बॅसर समोर येऊन थांबायचं ओ टू करण कान या दोन्ही संघांचं जरूर कल्याण डुबिली क्रिकेटच्या दुनियामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करू पेठली आणि धानसर सामत एकोणतीस एक ची गरज आहे आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये ज्याचा दमदार खेळ त्याचा बॅट सोबत मात राहिलाय मात्र आता विथ द बॉल एकोणतीस डिफेंड करायचंय कारण कर्णधार आलाय संतोष पाटील दुसऱ्या बाजूने हितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅकिंग एंडला प्रवीणला आपण पाहतोय नॉन स्ट्राकिंग इंडला सहा एकोणतीस मॅच पहिला चेंडू घेऊन गोलंदाज संतोष पाटील थर्ड नॉन येतोय येतोय हितेशी ये एक धाव सहजरित्या पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आणि पाच मध्ये आता अठ्ठावीस धावसंख्याची गरज आहे रोशनची परशुराम पाटील साहेब यांच्याकडून विकेट साठी तीन हजार रुपयांचं पारितोषिक संतोष पाटीलला देण्यात येईल आणि पहिल्या डावामध्ये जी बॅटिंग केलेली आहे धरणाचे उद्योगपती नितीनजी खेणी साहेब यांच्याकडून संतोष पाटील पाच इंडू अठ्ठावीस ओ हे इथे कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न नाही प्रवीणचा जवळपास दोन्ही फलंदाजांची बॉडी लँग्वेज सांगते की सामना आम्ही सोडलेला आहे सत्तरच्या चेस मध्ये जोपर्यंत इथे आणि मोरेश्वर मैदानाच्या आतमध्ये होते ट्रॅकवर ते होते दावोफलक एका विकेट नंतर थोडासा पॉज हितेशने आक्रमण पुन्हा केलं होतं पण वर डोकं नाही देसाईला आणि जवळपास आता या मॅच मध्ये आपण पाहतोय तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अठ्ठावीस दाबा गरज आहे एका क्षणाला बारावरती चार विकेट पडलेल्या निळज्याच्या दाबो फलकाला एकोणसत्तर पर्यंत पोहचवणारा संतोष पाटील गोलंदाजी करतोय दमदार खेळ पहिल्या डावामध्ये ऑफसमचा बार जास्त बार दॅट्स वाय अंपायरचा इशारा येतोय तो वाईट नावसंख्या सिंगलने पुढे जात असताना आपण पाहतोय ती फॉर्टी थ्री त्रेचाळीस आकड्यावरती तर हळूहळू निजेश संघाचे सिनियर अजय पाटील आपण कुठे असेल तर जरा मुख्य बॅट्समॅन संपर्क साधा अजय पाटील सिनियर जेव्हा आपण या मॅचला सुरुवात केली होती सत्तावीस वरती टेम्परेचर होतं अंश सेल्सिअस ते आता कमी पंचवीस वरती वारासाहेब एक प्रचंड आज त्यामुळे थंडी जाणवते षटकार आलाय पण या षटकाराने तितकासा फायदा होणार नाही कारण दोन चेंडूंचा काही मध्ये बनवायचा एकवीस जावा स्वर्गीय वीरेंद मात्रे प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला लेक्स तोडणारा षटकार कवसला का कॅप मध्ये जरूर हॅमर करत असताना इथेही चौकारेल पण आता हा सामना निश्चितपणे आपण म्हणू शकतो निळजेश संघाचा बाजूने त्याचं कारण एका चेंडू मध्ये बनवायचं त्या सतरा दावा आक्रमण अगोदर व्हायला देसाईचे समर्थक जरूर हाच विचार करत असतील हो रेन्स मध्ये आणि फार लांब साऊन चेंडू पडेल जरूर एक भव्य षटकार आला मागचा तीन बॉलवरती सोहा दावा आला प्रवीणच्या बॅट मधून मात्र सामना गमवावा लागला तो स्वर्गीय विरेद वाघेश्वर देसाई संघाला यशस्वी संरक्षण केलं जन्मा निळजेने स्मृती चषक दोन हजार चोवीसच्या चौथ्या पर्वामध्ये विजयाचं खात उघडलंय हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पहिल्या डाबामध्ये जे बॅटिंग केले संतोष पाटीलने ता पंधरा चेंडूंमध्ये पंचेचाळीस धावसंख्येची बारदार खेळ ज्याने केली तो ठरलाय सामनावीर नितीनजी केणी साहेब यांच्याकडून पाचशे रुपये आणि सुधाकरजी पावशी साहेब यांच्याकडून अकराशे रुपयांचं रोग पारितोषिक हे सर्व पारितोषिक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नितीनजी काय ज्या का ठिकाणी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आपण वळूयात तर रायगड समालोचक समितीचे सल्लागार आणि युवा सेना अधिकारी आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष नारुरीचे समाजसेवक विश्वास शेठ मस्कर यांचा अमर सत्कार राजेश पाटील यांचे शुभ अजय पाटील आमचे सिनियर अजय विलास पाटील यांच्याडनं संतोष साठी पाचशे रुपये विठ्ठल कृपा निर्वाचे बाळकृष्ण पाटील साहेबांचं सापमान झाले त्यांचं हार्दिक अधिक स्वागत रामकृष्ण पाटील नाही बालकृष्ण पाटील साहेब रजा घेत आहेत रामकृष्ण पाटील आलेत विश्वास शेठ मस्कर यांचे सत्क्रमण करणार विलास पाटील यांच्यानं पाचशे रुपये संतोष यायचे लवकर संतोष म्हणा तुम्हाला संतोष या सुधाकर पावशे कोपरगावचे त्यांच्याकडनं अकराशे रुपये आणि नितीन केने यांच्याकडनं पाचशे बरोबर आहेत चला संतोष या मॅन ऑफ द मॅच पण मॅन ऑफ मॅच देणार शेट मस्कर साहेबांच्या शुभ असते ओम साई ट्रॉफी अँड शॉप दिनेश सोरकाते दावडी ट्रॉफी मेडल आहे चला पेटाली संघ फील्डिंग लावा आणि स्कायरा इलेव्हन धान्सर मॅट्समन लगेच पाठवा रवींद्र भालचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ हरिराम भालचंद्र पाटील ट्रॉफी ट्रॉफीसुद्धा आहे आणि कॅश प्राईज सुद्धा आपण माझं नितीन केने यांच्याकडून पाचशे रुपये विलास पाटील यांच्याकडनं पाचशे रुपये आणि सुधाकर पावसेचे कोपरगावचे आहेत त्यांच्याकडनं या इनिंगसाठी अकराशे रुपयेत म्हणजे जवळजवळ एकवीसशे रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा आम्ही देणार आहोत